निर्विघ्नं कुर्म देवेन सर्वकार्येषु सर्वदा हरि ओम नमो शिव मौली मौली ओम ज्ञानेश्वरा शांति 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 अलंगापरी पुण्य भूमि पवित्रंते थे नाजा सुपातमा पुण्य राशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वराशि पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पवन सूत हनुमान की राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि आकाशाद पति तो मेथागत सागरम सर्वा देवा नमस्कार देपति केशवागछित गोपाल कृष्ण भगवान की जय हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन मौनगिरी गुरुराज अमचे मौनगिरी गुरुराज 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 मायोग पीठे तटे भीमरत्यं वरपुंडरीकायं धातुमनीन्द्रयं समगतदीष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयालां तुमचानुग्रलादलोन पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आंध्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम नमो तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर हे पूर्ण कीर्ति। तर आज या ठिकाणी धर्मवीर भाऊसाहेब पाटील यांच्याकडं आज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य शिवगिरी महाराज यांचं आगमन थोडं वेळेत होत आहे। बाबाजींचं मत मदर म्हणलं बाबाजींचा आवडता पहिला ग्रंथ म्हणजे भागवत गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे भागवत ग्रंथ असा आहे। ज्या ठिकाणी भागवत ग्रंथचं विवरण होतं भागवत ग्रंथ हा भाग्यवंताच्या घरी होत असतो म्हणून भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याचे नाव उच्चार रामचंद्र म्हणून भागवताचा हा महात्माचा विषय श्री ओम ततस्तु श्रीकृष्ण प्रसन्न श्री एकनाथी भागवत अध्याय पहिला श्री गणेशाय नमान श्री सरस्वते नमान श्री गुरुभ्याय नमा श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमा ओम नमो जी जनार्दना नाही भावा भाव भावना ना देखुनी मितुपना नमन श्री चरणा सद्गुरु राया नमन श्री एक दत्ता एक पने तुची आता एक दाविशी अनेकांता परी एकात्मा ना मुडी तुझा माझा वासू चरा चरा म्हणूनही बोली जे लंबोदरा या लागी सकळांचा सोयरा साथ करतू होशी तूज देखे जो नुरे त्याचा सुखाचा वय संसारू या लागी विघ्न हरू नामदारू तुझ साज हर्षे वंदन गणराजा चारी पुरुषार्थ त्याच्या चारी भुजा प्रकाश ये प्रकाशी व जाते झळक तुझे निरंदातो पूर्वी उत्तरे मी मासा दोन्ही ना शब्दादी वाचा वंदनी कर जोडोनी उभा एकाच काळी सकळ सृष्टी आपल्या देखतपणे उठी तीच तुझी देखली सृष्टी सुखसंतुष्टी विनयका सुखाचे पेलले द्वंद नाभी अवतरला आनंद बोधाचा मिरवी नागबंद दिशे सानिधा साजरा हर्षे वंदन गणराजा चारी पुरुषार्थ त्याच्या चारी भुजा प्रकाश ये प्रकाशी हो जाते झळक तुझे दिरंदातो
पूर्वी उत्तरे मी मासा दोन्ही या लागी श्रवणस्थानी ना शब्दा दिवाचा वंदनी कर जोडून उभा। महाराज भागवत ग्रंथचं महत्मय या जागेचं महत्मय आज ह्या ठिकाणी बाबाजींची पालखी आहे। इकून आमचे डॉक्टर बाबा बसले आहे, ज्ञानवृद्ध वयवृद्ध गृहस्थांनी पितृतुल्य। आज ह्या ठिकाणी खरोखर जर जागेची पवित्रता जर म्हणलं तर संतांचा आगमान होणं किंवा संतांचा क्षण एक घडी आजी घडी आधी मी पुण्यात तुलसी संगत साधू की हटे कोटी अपराध असं साधूंचं महत्व आहे। म्हणून देश पवित्र कुरुक्षेत्र अयोध्या नगरी अति पवित्र कालापा ग्रामा नंदी ग्रामा पावन देश बद्रिकाश्रमा जेथे लागले श्रीराम श्रम परम पावन दंडकारण्य गंगा यमुना वृंदावनी परम पावन ब्रह्मागिरी पांडुरंगाची जी ख्याती वरती विराजे विठ्ठल मूर्ती ना देश पवित्र कुरुक्षेत्र अयोध्या नगरी अति पवित्र कालाप ग्रामा नंदी ग्रामा पावन देश बद्रिकाश्रमा जेथे लागले श्रीराम श्रम परम पावन दंडकारण्य गंगा यमुना वृंदावनी परम पावन ब्रह्मागिरी पांडुरंगाची जी ख्याती वरती विराजे विठ्ठल मूर्ती नाम गर्जती पंढरी सकल निर्दळी पापाशी पंचेकोशी जी का काशी पुण्य देश वाराणसी साधकाशी अतिसाई आहे। महाराज भागवतामधला बाबाजींनी जी आपल्याकरता विधी तयार करून ठेवली आहे बाबाजींचा हस्त भागवत ग्रंथ त्या ग्रंथामधलं सर्व ज्ञान तर बाबाजीनं भागवताच्या रूपाने ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीतेच्या रूपाने आपल्याकरता विधी करून ठेवली आहे। म्हणून आजवर आहे एकादशी कथा आहे दोन्ही राशी येथे पार्थ विश्वरूपाची होईल भेटी जेथे संताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणारा आणि यारा हे सारा प्रतिकारा झाला म्हणू जैशी वधूवरांची मिळणी तैशी वरड्यास लुगडे लेणी तैसे दिशाच्या सुखसानी मिरवले रस जेथे संत भूत बरवे ते डोळ्यांचे अंजाळे घ्यावे तैसे हरिहार प्रेम भावे आले खेवा ना तरी आमुष्याच्या दिवशी भेटले बिंब दोन्ही जैशी एक वेळ रशी केली येथे मिनले गंगे यमुनेचे ओग तैसे रस झाले प्रयोग म्हणून सुस्वत होती जे गावघे येथे गीता माझी सरस्वती गुप्त आणि दोन्ही ओग हे पावले उचित बापा श्रवणाच्या द्वारी तीर्थरी गाता सोपारी ज्ञान देव म्हणे दातारी माझ्याने केले संस्कृतीचे गहन तोडून मराठी शब्द सोपान रचिले धर्म निधान निवृत्ती देवे म्हणून भलत्याने सद्भावे न्हावे प्रयाग विश्वरूप पावे इतुल्याने देवा संसाराची तिलंदिका याचा सरळ सरळ अर्थ महाराज सांगितलंय माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं सांगितलंय गीतेमध्ये सांगितलंय। म्हणून महात्माची गोष्ट माऊली म्हणता अहो महाराज हे ब्रह्मविद्याचे सुंदर झाड हे आपणच लावलेले आहे तर याला कोणी एक अमृत शिंपून मोठे करा मग हे ब्रह्मविद्याचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूप फळाभारांनी फळाशील पण तुम्ही लक्ष देणे रूपी धर्म केला म्हणजे जगाला श्रवण सुखाचा सुकाळ होईल या बोलण्यावर संत संतुष्ट झाले ते म्हणाले ज्ञानोबा आम्ही खुश झालो तू फार चांगले केले आता ज्या प्रसंगी अर्जुनाने प्रश्न केला त्याचे व्याख्यान करा तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले महाराज कृष्ण व अर्जुन ह्या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक
परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम केले तर नक्कीच होईल. अहो महाराज, रानातील पाले खाणारा वानराकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा. अर्जुन एकटाच होता, त्याने 11 अक्षय सेना जिंकली नाही काय, म्हणून समर्थ जे करील ते चराचरामध्ये होणारच, नाही होणार नाही असे नाही, ते होणारच. आता प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा, त्याच्या मुखातून निघलेला गीतेचा चांगला अभिप्राय सांगतो. इकडं लक्ष द्या, धन्य धन्य गीताग्रंथ. ज्या गीताग्रंथाचा वक्ता वेदांचा प्रतिपदांचा विषय, जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा ही मनातली विचार खरी, पण ती देवाला सांगताना अडचण वाटते. ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या अर्थी उघड करून दाखवा आपण कसे विचारावे. अर्जुन मनात म्हणतो, देवाचे विश्वरूप पाहिल्या वाचून सुख तर होतच नाही, म्हणून माऊलीनं सुंदर वही दिली बाबा, जेवी का गाय वासराच्या भेटी, ध्यानू हंबरडा फोडून मोही उठी, मग तन मुखाच्या गाठी काय पाना धरे. म्हणून तुम्हाला सांगतो, संतचा सहवास, संतांचा संग, संतांचं आगमन. जगामध्ये फक्त शिल्लक एवढंच राहिलं, संत थोर जाणा, संत थोर जाणा. कलियुगामध्ये फक्त संत थोर जाणा, संताची पायी हा माझा विश्वास. म्हणून संतासारखं जगामध्ये महान कुठेच नाही. भगवान शंकर काशी विश्वनाथ या ठिकाणी आज त्यांचं आगमन होणार आहे. म्हणून काशीचं दैवत या ठिकाणी त्रिशूळ डमरू घेऊन, खांद्यावरती भगवी पताका घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा आनंद होत आहे. म्हणून या आपल्या महाराष्ट्राचं भूषण फक्त ही भगवान शिवानेजी ध्वज उचलली भगवी पताका, ती काशीवरून ती पताका आपल्यापर्यंत पोचवली, तीच पताका आपले शिवगिरी बाबा आपल्यापर्यंत पोचितो आहे. म्हणून हे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी, ही एक गादी महाराज आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे. एक गंगागिरी महाराजांची गादी आणि एक जनार्दन स्वामींची गादी आहे. म्हणून तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपल्या गादीसारखी गादी नाही, प्रत्येकानं मात्र अनुभव घ्या. अनुभव आला अंगात तो जगाशी सांगा. बाबाजींचा प्रत्यक्ष वर हस्ते डोक्यावर पडलेला आहे. आपुलिया बळा नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकवितो धनी वेगळाची, काय म्या पामरा बोलावे उत्तर, परिते विश्वंबर बोलिएले, तुका म्हणे त्यांची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायाविना. पांगुळ पांगळा मनुष्य परम गरीब उत्तर काळ भाषण मी समर्थ आहे. म्हणून माऊलींचं म्हणणं हे माऊलींना सर्व आपल्यासाठी करून ठेवलंय. बाबाजींचा ज्याला ज्याला सानिधा लादला असल, बाबाजीच्या सानिध्यात जेवढे जेवढे येतील, तुम्हाला सांगतो जे बाबाजीच्या सानिध्यामध्ये येतील ते तुम्हाला त्यांच्या गावचे तलाव आणि नद्या सुद्धा अमृतनं वाहतील. जिथं जिथं बाबाजींची पालखी येईल तिथं तिथं त्यांच्या गावचे तलाव आणि नद्या अमृतनं वाहतील. त्यांच्या गावचे दगड सुद्धा चिंतामणी रत्नाचे होतील. म्हणून महाराज महिंद्रा पर्वताप्रमाणे चिंतामणी रत्नाचे डोंगर निर्माण करता येतील. साती समुद्र अमृतानं भरणं सोपं आहे, तारेचा चंद्र करणे कठीण नाही, कल्पतरूचे बगीचे लावणे कठीण नाही, पण हे गीतेची ओळी मात्र स्पष्ट सांगता येणार नाही. कारण तो गीतार्थ मी सर्व प्रकाराने मुका असून मराठी भाषात लोकांना उघड डोळ्याने घेता येईल असा जो करतो, हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा जो कीर्ती विजयाचा झेंडा नाचतो, तो गीताच्या आवारामध्ये 18 अध्याय रूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची व शिवपिंडाची मी पूजा करीत आहे. यवगापैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात गोदावरीच्या दक्षिणी तीरावर त्रिलोक्यामध्ये जे पंचेकोशीचे पवित्र अनादिशत्र
तेथे जगाचे जीवनसूत्र मौनी राहत आहे, तेथे यदुवंशाची शोभा आहे, सर्व कालांचे राहण्याचे मानस सरोवर आहे, तेथे पृथ्वीपती श्री रामचंद्र न्यायाने राज्य करीत होता। शके 1500 साली तार नाम सवस्तरे एका जनार्दनी जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी संबंधन लिहिलेल्या वयांचा अर्थ हा ज्ञानेश्वरी ग्रंथमुळे जाती शुद्ध आहे, परंतु लोकांच्या पाठाभेदामुळे शुद्ध ग्रंथ कुठे अशुद्ध अबुद्ध झाला असेल तो शोधून ज्ञानेश्वरांनी शुद्ध प्रत तयार केली। ज्याची गीतेची टीका वाटली असता अति भाविक गीतेचा अर्थ जाणण्याची जी इच्छा करणारे लोक आहे त्या लोकांना गीता अर्थाचे ज्ञान होते, त्या निष्कलंक ज्ञानेश्वरांना माझा नमस्कार असो। भाद्रपद महिन्यात बहुत कालाने येणारी चांगली कपिलाषष्ठीची पर्वणी होती, त्या दिवशी गोधेच्या किनाऱ्यावरी पैठण गावी ही शुद्ध प्रत लिहिण्याचे काम सगळे समाप्त झाले। ज्ञानेश्वरी पाठी जो करील उभी मराठी त्याने अमृत वाढलेल्या ताटी नरुटी ठेवली असे समजा इथे अष्टदोष अध्याय समाप्त झालेला आहे। पुंडलिकावर टल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली सांगा शक्ती आहे, जशी ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी एक निर्जीव भिंत चालवली आणि या महाराष्ट्राच्या मातीला एक नवीन दर्शन घडून दिलं, त्यानंतर 750 वर्षानंतर सद्गुरु जनार्दन स्वामी काय करू शकता हे याचं उदाहरण म्हणजे साक्षात गोसाई बाबा आहे। गोसाई बाबांचं शिक्षण एकदम म्हणलं तर एकदम शून्य, पण सद्गुरु जनार्दन स्वामींचा व्रत असतं, ज्याच्यावर असतं त्याला सर्व काही प्राप्त होतं। आणि त्यांना त्या ठिकाणी गीता ज्ञानेश्वरी रामायण भागवत 18 पुराण मुखोद्गत केले आहे, हे सद्गुरु जनार्दन स्वामींच्या त्यांना आशीर्वाद आहे। तर आपण सर्वांनी एकदा परत सद्गुरु जनार्दन स्वामींचा जय जय हो, जनार्दन स्वामी महाराज की जय। आज श्री क्षेत्र धानुरा या पंचकृषीमध्ये हे जाधव परिवार दरवर्षी धर्मनाथ बीज आणि अधिक मास दोन्ही कार्यक्रम योगायोगाने जाधव परिवाराने केले आहे। अशा एक सत्पुरुषाचं दर्शन 32 वर्षापूर्वी सद्गुरु जनार्दन स्वामींचं महानिर्वाण झालं आणि सद्गुरु जनार्दन स्वामी या भूतलाला सोडून ब्रह्मलीन झाले। पण सद्गुरु जनार्दन स्वामी 32 वर्षानंतर जे जन्माला आलेले लेकरं त्यांनी बघितले नाही, मग त्यांना जनार्दन स्वामी कळाले पाहिजे, त्यांना जनार्दन स्वामी समजले पाहिजेत, त्याच्यासाठी आमचा भाऊसाहेब पाटील जाधव यांचा हट्टास आहे। आणि हा हट्टास पूर्ण करण्यासाठी सद्गुरु जनार्दन स्वामी सांगण्यासाठी सद्गुरु जनार्दन स्वामींना ओळखण्यासाठी या ठिकाणी ते या दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम करतात। मायबापांना आनंद वाटतं सांगण्यासाठी आणि सांगावं वाटतं, परमपूज्य जमदडे महाराज यांनी स्टेजवरती यायचंय। वैजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद मुक्काम पोस्ट हाडस पिंपळगाव कारभारी पाटील निघुटे आणि त्यांचे वडील नाही पांडुरंग पाटील निघुटे आणि कारभारी पांडुरंग कारभारी पाटील निघुटे हे सद्गुरु जनार्दन स्वामींचे शिष्य जाते गाव पांडुरंग पाटलांना बोलून घेतलं का भाऊ तू गुढीपाडव्याच्या दिवशी जाते गावच्या डोंगरावर यायचं आणि येताना सपत्नीक यायचं, गुरुचा आदेश होता, गुढीचं पूजन झालं आणि निघुटे दाम्पत्य पती पत्नी दोघंही जाते गावच्या डोंगराकडे निघाले। गेल्यानंतर बाबाजींनी दोघायलाही बसवलं जवळ आणि विचारलं का भाऊ तुला मुलं किती आहे, सांगितलं स्वामीजी मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे। तुझा प्रपंच झाला का, हा बाबाजी आपल्या आशीर्वादाने प्रपंच झाला म्हणे। त्या ठिकाणी बाबाजींनी डोळे मिटले, भगवान पिनाकेश्वराचं ध्यान केलं आणि ज्या टायमाला भगवान पिनाकेश्वराचं ध्यान केलं आणि त्या पिंडीच्या गर्भगृहातून असा शंखासारखा घंटानाद
शंख वाजायला लागला, घंटा नाद व्हायला लागला आणि अर्ध्या तासानंतर बाबाजी परत ध्यानातून परत आले आणि सांगितलं, भाऊ पिनाकेश्वराचा आदेश झाला आहे आणि पिनाकेश्वराचं म्हणणं आहे की एक मुलगा तू या सत्कार्याला दिला पाहिजे, धर्म कार्याला दिला पाहिजेत, मला दिला पाहिजे. ते पांडुरंग पाटील म्हणताय, नाही स्वामीजी माझा प्रपंच पूर्ण झालाय, पण बाबाजींना सांगितलं की तुला हा प्रसाद घेतलाच पाहिजे ते. आणि त्या ठिकाणी बाबाजींनी संजीवनी मंत्र जपला जो मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथासाठी त्या माईला दिला होता, पण त्या माईने चतुर्थीच्या सांगण्यावरून किरडावर फेकला. पण या दाम्पत्याने आपल्या गुरुच्या वचनावर गुरुवर श्रद्धा ठेवली, गुरुवर विश्वास ठेवला, तो भस्म घेतला, नारळ घेतलं आणि जनार्दन स्वामींना सांगितलं की पांडुरंग भाऊ हा सर्वसाधारण मानव नाही, या भूतलावर साक्षात पिनाकेश्वर महादेव तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. आणि त्याच ठिकाणी त्या दंपत्याने ते भस्म घेतलं, नारळ घेतलं आणि एक वर्षभर महादेवाची सेवा केली. दररोजचा अभिषेक असायचा गावामधली त्या महादेवाच्या मंदिराला. आणि कालांतराने त्यांना एक मुलगा झाला आणि तो मुलगा झाल्यानंतर बाबाजी गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्यानंतर ते छोटंसं बालक तिसरीच्या वर्गामध्ये शिकत होतं. सद्गुरु जनार्दन स्वामींच्या ट्रका गावात आल्या आणि त्या छोट्याशा बालकांनी आपला दाखला शाळेमधून काढून आणला आणि आपल्याजवळ ठेवला. घरात एक आईची पेटी होती, त्या पेटीमध्ये दाखला ठेवला, आपले दोन ड्रेस ठेवले आणि पुस्तकं ठेवले. घरच्यांना याची कुठलीही कल्पना नव्हती. बाबाजी गावात आले, प्रवचन झाला, ते छोटासं बालक बाबाजीच्या दर्शनाला गेलं आणि दर्शनाला गेल्यानंतर स्वामीजींची आणि त्या बालकाची काय नजराला नजर झाले असेल, काय दिव्य दृष्टी असेल, काय पूर्वजन्माच्या खुणा असतील. सकाळी बाबाजींचा विधीपाठ झाला पिंपळगावच्या भूमीमध्ये आणि त्या बालकाने आपली पेटी आणली आणि बाबाजीच्या पालखीखाली घातली आणि तो बालक त्या पालखीखाली लपून बसला. आणि लपून बसल्यानंतर बाबाजीच्या ट्रका वेरूळकडे गेल्या आणि वेरूळकडे गेल्यानंतर सर्व शिष्यमंडळ भक्तमंडळ ठीक आहे आणि ते बालक वेरूळच्या गुरुकुलामध्ये शिकत राहिलं आणि शिकत राहिल्यानंतर पुढे बाबाजींना अनुग्रह झाला, सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि त्या बालकाचं नाव स्वामी महामंडलेश्वर शिवगिरी महाराज झालं असे शिवगिरीजी महाराज आहे. या ठिकाणी सद्गुरु जनार्दन स्वामींचा आपल्याला परत एकदा जय जयकार करायचा आहे. या ठिकाणी महाराज येतील, सर्व महिला मंडळांनी आरतीचं ताट करून व आरती ववळायची आणि पुष्पवृष्टी करायची आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. या ठिकाणी भागवताचार्य जमदळे महाराज यांनी प्रबोधन करावं. समोर येऊन बसा या इकडे, चला सर्वांनी इकडे या. कृपया आता बाबाजी येण्याची वेळ झालेली आहे. सर्व भाविकांना विनंती आहे आपलं स्थान ग्रहण करा. या कृपया सर्व तरुण मंडळ, सर्व बांधव, सर्वांना विनंती आहे समोर येऊन बसा. महिला मंडळी बघा किती मस्त बसले, बघा बरं. या सर्वांनी इकडे समोर येऊन बसा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, उमापती महादेव की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या पवित्र भूमीमध्ये आमचे जाधव मामा यांच्या वस्तीवरती सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा धर्मनाथ उत्सव सोहळा आणि या बीजेच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून एक शिवपूजन घडावं आणि गुरुवर्य प्रातस्मरणीय महामंडलेश्वर श्री शिवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो. एक 2-3 वर्षापासून आमचाही योगायोग या ठिकाणी घडत असतो. खरं तर या ठिकाणी दादांनी शिवगिरी महाराजांची जन्मकथा अतिशय गोड या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. जीवनामध्ये काहीतरी त्यागल्याशिवाय काहीतरी भोगायला मिळत नसतं. स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या जीवनामधील एक अलौकिक त्याग आणि त्या त्यागाच्या पाठीमागे आता सध्या असणारा जो भोग आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे. साधू जीवन कसं असावं आणि साधू जीवनामध्ये कसं वागावं हे जर शिकायचं असेल तर आपले पूजनीय शिवगिरीजी महाराज अतिशय प्रेमळ स्वज्वळ. कोणी आलं का, जय बाबाजी जय जनार्दन, हात जोडणार, प्रेमाने हसणार, त्यांची ती हसत मुद्रा
कधी कधी बॅनरला जर शिवगिरी महाराजांचा फोटो बघितला ना तर रडणारा माणूस सुद्धा कधी कधी गालात नकळत हसतो, कारण की माणसाचा चेहरा आणि परमार्थिक चेहऱ्याची आभा एक अशी असावी का आपल्या परमार्थिक तेजावर संसारिकाचं दुःख दूर झालं पाहिजे, कारण की चेहऱ्याचं एक तेज एक अलौकिक असतं. आता आपले काही काही तोंड असे ते जर पाहिले ना असं वाटत याला नसतं भेटलं तर बरं झालं असतं, आहे ना असे काही काही. अहो तुम्ही किती बी काही करा, हसवा त्यांना, विनोद सांगा, काही नाही त्यांचं तोंड असं असं असू ते कपाशीचं बोंड पाहिले तुम्ही, कपाशीच्या बोंडासारखं हसत नाही, काही नाही काही नाही काही नाही. एक चेहऱ्याची प्रसन्नता निर्माण होण्यासाठी मन करारी प्रसन्न अगोदर भगवान परमात्म्याच्या साधनेनं मन प्रसन्न ठेवावं लागतं आणि मनाच्या प्रसन्नतेवरती ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. जीवनामध्ये सुख शांती समाधान हे सगळ्या पैशांनी मिळतात असं काही नाही. तुम्हाला असं वाटतं बोल लई पैसा आला, मोठा बंगला बांधला म्हणजे माणूस सुखी झाला? माझ्या माहितीनुसार तर असं आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे सगळ्या टेन्शनमध्ये तोच आहे. तुम्ही बघा जेव्हा नोटा बदलल्या तेव्हा सगळ्यात जास्त अवकाळ कोणाच झाल्या? नोटावाल्याच्या झाल्या. आणि चलनामध्ये जास्तीत जास्त नोटा 2000 आल्या होत्या, आता आम्हाला 2000 नोटा 6-6 महिने पाहायला भेट दिली. म्हणजे आता काय झालं, लोकांनी पण 2000 नोटा दाबून ठेवल्या. कालच मोदी साहेबांचा फोन झाला, ते म्हणे आता परत नोटा बदलायचे आहे, म्हणजे परत त्या बाजारात येतील. विनोदाचा भाग सोडा, लक्षात घ्या, पैसा प्रतिष्ठा मानपान ह्या सगळ्या गोष्टीनं आम्हाला समाधान मिळेल असं नाही. या ठिकाणी मला वाटतं बाबाजींचं आगमन झालेलं आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. सर्व महिला मंडळींनी कृपया औक्षण करण्यासाठी समोर उभं राहायचं आहे. आपण सांगा, सूचना द्या आणि पुष्पवृष्टी या ठिकाणी स्वामीजींवरती होईल आणि सर्वांनी उभं राहून स्वामीजींचं स्वागत करायचं आहे. महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी जनार्दन स्वामी महाराज की जय. महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज की जय. सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती पण झालेला आहे, तरी लवकरात लवकर सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती का त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन बसावं. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम जनार्दनाय नमः. 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 बाबा आले हो. बाबा आले हो. बाबा आले हो. सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो. सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो. बाबा आले बाबा आले हो. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ठाणापती विष्णुगिरीजी महाराज महाराजांबरोबर आले, त्यांचंही जाधव परिवारातर्फे सहर्ष स्वागत. स्वामीजींचं पूजन अक्षय जाधव यांनी करावं, तोपर्यंत आपण या ठिकाणी जप. जनार्दनाय नमः. ओम 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 जनार्दनाय नमः. महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांचं पूजन होत आहे. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम 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 जनार्दनाय नमः. ओम
जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः डॉक्टर बाबा यांचं पूजन करायचं आहे जमदळे महाराज यांचंही पूजन या ठिकाणी करायचं आहे गोसाई बाबांचं पूजन या ठिकाणी जाधव उठा लवकर ताई ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय कल्याणी ताईंना विनंती करतो त्यांच की जय जनार्दन स्वामी महाराज की जय सद्गुरु बाबाजींचा सत्कार रमेश गायकर करतील ज्ञानेश्वर भाऊ शेवाळे यांनी सत्कारासाठी पुढे यायचंय लगेच चला भाऊ घ्या लगेच मामा साहेब किरण अण्णा डुमरे यांनी लगेच यायचंय चला अण्णा तालुक्याचं भूषण गोरप्पा पवार यांच्या समितीचे माजी सभापती वसंतराव पवार यांनी सत्कारासाठी यायचंय शेवाळे अप्पा स्टेज कडे या अप्पावरती या ना पुढे गेली या दोघ या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब खोकले यांनी यायचं इकडे पुढे पूजनासाठी चला लोक यांचं या ठिकाणी सत्कार होत आहे बाबाजींच्या वतीने तर सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बघा आज खऱ्या अर्थानं धर्मनाथ बीज सोहळा आणि या सोहळ्यासाठी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज आमचे या ठिकाणी आखाड्याचे ठाणापती विष्णुगिरीजी महाराज व डॉक्टर बाबा अनेक संत महात्मे आमचे या ठिकाणी जमदळे बाबा हे या ठिकाणी उपस्थित झाले महाराज म्हणतात की बाबा एकच पीठ एकच मिटतावा संसार होतो नीट या न्यायाप्रमाणे आधी नातो गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष असे केला गोरक्ष वळला गहिणीप्रती खरोखर आपल्या सर्व ग्रामस्थांचं खूप भाग्य आहे की महान विभूती आपल्याला या ठिकाणी रोज नित्य नियमाचं आपल्याला दर्शन आहे किंवा आपणही नियमामध्ये जागतो बाबाजींचं वाक्य आहे की जो पडेल माझ्या नियमा मी पडेल त्याच्या कामा अशा या खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात फक्त अंतकरणापासून आपणही महात्म्याला ओळखलं पाहिजे आणि ज्याने आत्मज्ञानापासून अंतकरणापासून महात्म्यांना ओळखलं महाराज म्हणतात की जोपर्यंत चंद्र आहे सूर्य आहे तारा आहे जसं माऊली ज्ञानोबराने सांगितलं उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी आणि 80 चराचर कीर्ती यांची खऱ्या अर्थानं तो पताका घेऊन मात्र या ठिकाणी आपणही नामस्मरण करीत आणि जणू काही आपणही सर्वच या ठिकाणी सर्वजण बाबाजींची खूप मनापासून या ठिकाणी वाट बघत आहो की बाबाजी केव्हा येते आणि बघा आज धर्मनाथ बीजीचे इतके कार्यक्रम असतात आणि बाबाजींक भरपूर कार्यक्रम होते परंतु एवढेही कार्यक्रम करून या ठिकाणी आमचे भाऊसाहेब भाऊ
यांच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन या ठिकाणी बाबाजी उपस्थित झाले. खरोखर धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. खरोखर असे ही संत महात्मे दयाळू आहे कृपाळू आहे किंवा अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन जडजीवा. माऊली ज्ञानोबाने सांगितलं का बाबांनो ते अवतार धारण करता किंवा आपल्यामध्ये असतात राहतात बोलता पण महाराज म्हणतात की संत नव्हती जगी जेव्हा माणसा सारखी. खरोखर महाराज म्हणतात मग महात्म्याने त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाचं फळ आपल्याला निश्चित रूपानं प्राप्त होईल. पण महाराज म्हणतात त्याला भक्तीही लागते ज्ञानही लागतं आणि दानसुद्धा लागतं. जाणे भक्तीचा जिवाळा तुची दैवाचा पुतळा या न्यायाप्रमाणे. म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो जसं ही अनेक आपण एक या ठिकाणी महाराज म्हणतो की बाबांनो की एक अनाथ आहोत आपण सर्व. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे आणि पंढरी निर्माण केली देवी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबाजींनी आपण सर्वजण या ठिकाणी बाबाजींची वाट बघत आहो का तर तिथं प्रेम आहे आत्मज्ञान भरलेलं आहे. आणि प्रत्येक बाबाजींचं सुद्धा वाक्य आहे की बाबांनो जो नियमामध्ये आहे मी सदैव त्यांच्या कामामध्ये आहे नामस्मरण आहे चिंतन आहे ध्यान अवस्था आहे. पण माऊली ज्ञानोबा राय म्हणतात की बाबांनो ध्यान कशाला म्हटलेलं आहे चिंतन कशाला म्हटलेलं आहे की जणू काही एकांताचा वास. एकांताचा वास भगवान परमात्म्याने सांगितलेला आहे एकांताचा वास. आणि तो वास आत्मज्ञानापासून महाराज म्हणतात झाली संध्या संदेह माझा गेला आणि आत्मराम हृदय प्रगटला. तो आत्मराम हृदयामध्ये प्रगटत असताना म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो श्री गुरु सारिका असता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. म्हणून ही गुरु परंपरा आहे. खऱ्या अर्थानं महाराज म्हणतो गुरु गोरक्षनाथांनी तप साधना केली आणि धर्म कर्म संयुग प्राप्तीनं त्या ठिकाणी महाराज म्हणतात की बाबांनो सर्वांना एकत्रित बोलवलं देवांनाही एकत्रित बोलवलं आणि देवाने यज्ञान भवती पर्यंत थाटामाठामध्ये यज्ञ प्रारंभ केला. आणि यज्ञाची ज्यावेळी पूर्णावती आली महाराज म्हणतात पूर्णावती आल्यानंतर देवांनाही आमंत्रित केलं सर्वच जणांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि आमंत्रित करीत असताना आपल्या स्वतःच्या हातानं गुरु गोरक्षनाथांनी तो प्रसाद मात्र सर्वांच्या मुखामध्ये दिलेला आहे. मग महाराज म्हणतात एवढं जर प्रेम असेल भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. किंवा ते ज्ञान त्या ठिकाणी असताना खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात की बाबांनो ते ज्ञान नेमकं काय आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात की बाबांनो ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञानदेव तुमाईसे. म्हणून बाबाजींचं वाक्य आहे की बाबांनो प्रत्येकानं हातामध्ये बाबाजींचं कडं आहे जपतप अनुष्ठान करती ऋषी मुनीजन. जपही केलं पाहिजे अनुष्ठान आणि बाबाजींच्या नियमाला जागलं पाहिजे. म्हणून जास्त वेळ न घेता याच ठिकाणी थांबतो आणि बाबांची या ठिकाणी लगेच रजा घेतो. सर्वांना रामकृष्ण हरी जी जय जनार्दन. त्यानंतर परमपूज्य स्वामी विष्णुगिरीजी महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद देते. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. जय जनार्दन. भूषण मृगधरम वंदे पशूनां पतिं वंदे सूर्य शशांक निनयनम वंदे मुकुंद प्रियम वंदे भक्त जनाश्रयम च वरदम वंदे शिवम शंकरम. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनउ रघुवर विमल जसु जो दायक फलचारी सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तन की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. मनात विजेचा सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण महाराजांचे आशीर्वचन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. वास्तविक पाहता
धर्माचे पालन करणे पाखंड खंडण हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम। वास्तविक पाहता महापुरुषांचा अवतार जो होत असतो, कारण जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि धर्माला ग्लानी येते भगवान परमात्मा प्रगट होतो आणि भगवान परमात्म्याबरोबर जी अवतार कोटीतली संत असतात तीही त्या काळामध्ये जन्माला येतात, अवताराला येतात। विशेषतः आपलं सद्भाग्य आहे, कारण एका महापुरुषाच्या मुखातून आपल्याला दरवर्षी या धर्मनाथ बीजेच्या महोत्सवाच्या निमित्ताने जी अमृतवाणी ऐकायला मिळते असे असणारे आमचे आदरणीय श्रद्धास्थान महामहिम शिवगिरीजी महाराज। आणि महाराज, माझी तब्येत बरोबरच नाही, खरं सांगायचं म्हणजे बोलण्याची इच्छा नाही, पण आता तुमचा आग्रह असो, कारण असे जर महापुरुष जर नसतील तर धर्म टिकू शकत नाही। आणि धर्माचं जर पालन करायचं असेल तर यांच्याकडे पाहिलं पाहिजे, यांचं आचरण, यांचं जीवन, यांची साधना, यांचं भजन, यांचं अनुष्ठान, यांचा एक क्षणाचा जरी संघ आपल्यासारख्यांना जर झाला तर नक्कीच या जन्मात आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। कारण असे महापुरुष फार विरळे असतात, कारण तुकाराम महाराज सांगतात, साधू थोर जाणा, 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 साधू थोर साधूचं महत्व जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की या कलियुगामध्ये साधू जे असतील ते महान असतात। कारण विशेषतः आपण ज्या धर्मनाथ बीजेचं किंवा ज्या धर्मनाथांची आज जी बीज साजरी केली जाते त्या धर्मनाथाच्या धर्माच्या स्वरूपाने हे साधू आपल्यामध्ये वावरत असतात आणि आपल्याला आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी अनेक वेळा मार्ग दाखवत असतात। आणि या आसार सार संसारामधून सार तत्वाकडे नेण्याचं काम हे संत करत असतात। म्हणून विशेषतः या संतांचा संघ आपल्या जीवनात असावा आणि असे संत महापुरुष आपल्याला कायमच मार्गदर्शन करत राहावं अशी आपली एक त्यांच्याविषयीची निष्ठा असावी। कारण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। म्हणून या धर्मनाथ बीजेच्या माध्यमातून बाबाजींच्या माध्यमातून फारसं मी काही बोलत नाही, कारण आपण सर्व आतुर आहात बाबाजींची अमृतवाणी ऐकण्यासाठी। आणि मला अचानक इथं निमंत्रित केल्यामुळं मी पण त्यांच्या पाठीमागोमाग आलो असतो। ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, नियोजन केलं, खूप खूप धन्यवादाला पात्र आता आहात। आणि उत्तरोत्तर आपल्या आतून असंच धर्मकार्य घडत राहो आणि आपली जी काही मनोकामना आहे राष्ट्रसंत श्री जगद्गुरु जनार्दन स्वामीच्या माध्यमातून किंवा राष्ट्रसंत श्री जगद्गुरु जनार्दन स्वामी पूर्ण करतील, महाराजांचा आशीर्वाद आहेच। अस्तू, मी माझ्या वाणीला विराम देतो।